ओके डियर स्टूडेंट अपन एक्सरसाइज नंबर 2.2 कडे त्याच्या आधी अपन एक प्रैक्टिस एग्जांपल बघूया। सो m स्क्वेअर माइनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0 याच्यात स्प्लिटिंग द मिडल टर्म किंवा फॅक्टरायझेशन याच्यात मिडल टर्म कोणती आहे 14m मिडल टर्म कोणती आहे 14m तर या 14m च आपल्याला स्प्लिटिंग करायचे 14m च स्प्लिटिंग करायचे की ज्याचं की जी कॉन्स्टंट टर्म आहे कॉन्स्टंट टर्म काय 13 त्या कॉन्स्टंट टर्म चे फॅक्टर्स लिहायचे आता तुम्हाला 13 चे फॅक्टर्स 13 हा काय प्राइम नंबर आहे आणि प्राइम नंबरला 1 आणि तो नंबर इटसेल्फ दैट नंबर इटसेल्फ एवढे दोनच फॅक्टर्स असतात त्यामुळे याचे फॅक्टर काय येते 1 आणि 13 बरोबर आहे मग आपल्याला असे दोन टर्म शोधायचे की याचे फॅक्टर की ज्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्योर कॉन्स्टंट येईल मग 1 × 13 30 आणि त्यांची सम जी आहे ती -14 आहे मग -14 करायला काय करायला लागेल दोन्ही टर्म आपल्याला मायनस घ्यायला लागतील -1 × -13 ओके सो मग काय करायचं एम स्क्वेअर मायनस 1m आणि -14m लाच आपण काय केलं -1m -13m +30 मग या दोन दोन टर्मचा ग्रुप करायचा दोन दोन टर्मचा ग्रुप केला की बघा या m स्क्वेअर मध्ये पण m आहे या 1m मध्ये पण m आहे म्हणजे दोघांच्यातून आपण m कॉमन काढला तर कॉमन काढताना काय करायचं m स्क्वेअर मायनस m आहे ना त्याला m आहे कॉमन मग m ने m स्क्वेअर ला m ने डिवाइड केलं तर काय होईल या m स्क्वेअर ला m ने डिवाइड केलं तर काय होईल m हा m आपण कॉमन काढला की पहिल्या टर्मचा मधला फक्त m शिल्लक राहील आणि मायनस m ला m ने डिवाइड केलं तर काय होईल m m जातील आणि इथे 1 म्हणजे काय राहील -1 ओके आणि तसंच ही जी पेअर आहे -13 एम प्लस 30 आणि आता m मायनस 1 मिळालं ना m मायनस 1 मिळालं ना की पुढचा फॅक्टर जो आहे पुढच्या दोन टर्मचं हां पुढच्या दोन टर्मचा फॅक्टर शोधणं एकदम सोपं जातं त्याच्यामध्ये काय करायचं m मायनस 1 मिळालं मग -13 एम ला हा टर्म मधल्या m ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय लिहिलं शिल्लक करायला -13 तो -13 कॉमन घ्यायचा मग -13 कॉमन घ्यायचा आहे म्हटल्यावर काय करायचं या 13m प्लस 13 राईट -13m प्लस 13 याला आपण -13 ने डिवाइड केलं तर काय होईल m आणि हे बघा आता 30 डिवाइडेड बाय -13 म्हणजे काय -13 1 जा आणि इथे -1 म्हणजे m -1 ओके आणि दुसरी टर्म ही m -1 च मिळत असते आता काय दोन हे बघा m -1 कॉमन आलं m -1 कॉमन आलं तो एकदाच 1 टाइम लिहून घ्यायचा आणि हे काय राहिलं m -30 आता या दोन m -13 इंटू m -1 इज इक्वल टू 0 जर दोन नंबरचं प्रॉडक्ट 0 येत असेल दोन नंबरचं प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर त्याचं मीनिंग काय असतं की या दोन नंबरपैकी एक कुठचा तरी नंबर 0 मस्ट बी 0 बरोबर आहे म्हणजे बघा 8 × 0 इज इक्वल टू 0 हा जर अदर दॅन 0 असेल तर ह्यांचं प्रॉडक्ट कधी 0 येईल का हां दोन नंबरपैकी दोन्ही नंबर काय पाहिजे एक नंबर 0 पाहिजे मग आपण काय करूया पहिल्यांदा आपल्याला माहिती नाही आहे कोणता नंबर 0 असू शकतो मग आपण दोन्ही नंबरला चान्स देऊया की हा पण 0 आहे तो पण 0 आहे मग आयदर m -13 इज इक्वल टू 0 ही पण एक पॉसिबिलिटी घेऊया आपण लक्षात आणि m -1 इज इक्वल टू 0 ही पण मग m -13 इज इक्वल टू 0 ही पॉसिबिलिटी घेतली तर काय इथे मायनस आहे तो इकडे जाऊन काय होईल प्लस तर m इज इक्वल टू 30 आणि इथं m -1 इज इक्वल टू 0 ही जर पॉसिबिलिटी लक्षात घेतली तर m इज इक्वल टू काय हा -1 आहे तो इकडे जाऊन 1
सो ही जे एम च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या ती क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट. लक्षात ठेवायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये एका व्हेरिएबलला एकच परफेक्ट सोल्यूशन मिळत होतं. इथं या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला एका व्हेरिएबलच्या दोन व्हॅल्यू मिळणार. हां लक्षात ठेवायचं त्या दोन व्हॅल्यू कशाही कॉम्बिनेशन मध्ये असू शकतील. सो आपण दुसरं घेऊया 3x² - x - 10. आता आणखीन एक लक्षात ठेवायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय स्प्लिटिंग मिडल टर्म किंवा फॅक्टरायझेशन असेल त्याच्यात पहिली स्टेप असते हा जो स्क्वेअर टर्म आहे म्हणजे क्वाड्रॅटिक टर्म ज्याचा कोइफिशियंट आहे म्हणजे ज्याचा एक्सपोनंट 2 आहे हा त्या एक्सपोनंटने हा जो प्युअर कॉन्स्टंट आहे म्हणजे प्युअर कॉन्स्टंट काय -10 हा त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे -30. आता या -30 तुम्हाला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतात की ज्यांची सम काय येईल -1. या एक्सचा कोइफिशियंट काय मिडल टर्मचा कोइफिशियंट काय काय आहे लक्षात ठेवा. पहिली स्टेप काय स्टेप 1 काय करायचं कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म स्क्वेअर टर्म ऑन क्वाड्रॅटिक टर्म मल्टीप्लाइड बाय प्युअर कॉन्स्टंट आणि मग त्याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे. मग 30 फॅक्टर काय फॅक्टर शोधताना पण एक तुम्हाला सिंपल आयडिया सांगतो वन आणि तो नंबर इटसेल्फ हे तो फॅक्टर्स असतात. नंतर युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे 2. मग हा 2 फॅक्टर सापडला ना तर या 30 2 ने डिवाइड करून घ्यायचं. मग 30 / 2 किती 15. येस नंतर मग काय करायचं पाहिजे का आता 3 बघायचं. आता सम काय आहे 3 डिव्हिजिबिलिटी काय 3 + 0 = 3 म्हणजे 3 ने डिव्हिजिबल आहे. मग 3 आता 3 जर फॅक्टर आहे तर या 30 लगेच 3 ने डिवाइड करून घ्यायचं 10. ओके लक्षात ठेवा एक आणखीन एक आयडिया. आता 4 आहे का नाही कारण 4 टेबल मध्ये 30 येत नाही. ओके 5 0 आहे आणि 5 म्हणजे 5 मग 5 आला की 5 6 जा या लगेच 30 ने डिवाइड करा. आता हे बघा आपल्याला याची व्हॅल्यू किती आली पाहिजे -1. कोणत्या दोन फॅक्टरची पेअर होईल बघा 5 आणि 6. सो काय लिहून घ्यायचं इथे 3x² -6x + 5x - 10 = 0. हे बघा आपण याच मिडल टर्मला काय केलं दोन टर्म मध्ये आपण स्प्लिट केलं. ओके आता काय करायचं हे आपण स्प्लिट केल्यावर 2 चा ग्रुप करायचा आणि हे बघा याच्यातही एक्स आहे याच्यातही एक्स आहे राईट हा तो एक्स आणि हे बघा याच्यातही 3 आहे आणि 6 मध्ये काय 3 इन्क्लूड झालेला आहे 3 × 2 = 6 मग 3x याच्यातून कॉमन घ्या. आता 3x कॉमन घेतल्यावर काय करायचं 3x² / 3x म्हणजे काय राहील इथे 3 कॅन्सल आणि इथं एक्स राहील राईट म्हणजे पहिल्या टर्म मध्ये एक्स राहील आणि -6x आहे काय आहे -6x / 3x x जाईल 3 × 1 = 3 3 × 2 आणि साईन काय येईल मायनस सो x - 2. आता या दुसऱ्या टर्म मध्ये पण x - 2 हा फॅक्टर मिळणार आहे. काय करायचं म्हणजे काय पहिल्या टर्मला हे बघा 5x ला x ने डिवाइड करून घ्या काय एक फॅक्टर काय मिळालं पहिल्या टर्म मग 5x / x काय मिळाला 5. मग या दोन्ही टर्म मधून कॉमन काय काढायचं 5 आणि साईन काय त्या 5 ची प्लस मग इथे प्लस 5 आणि आता पुढे काय करायचं 5x ला हा जो कॉमन काढला आकडा त्याने डिवाइड करायचा 5 गेले x आणि -10 / 5 काय 5 × 1 = 5 2 आणि साइन मायनस आहे. ओके म्हणजे -2
इज इक्वल टू सी. ओके आता है बघा x minus 2 कॉमन मिळालं. सो x minus 2 दोन वेळा येतो एक वेळा लिहून घेऊया आणि 3x plus 5 is equal to 0 म्हणजे आयदर काय येईल x minus 2 is equal to 0 or 3x plus 5 is equal to 0. बरोबर का दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर एकतर हा तरी नंबर 0 आहे नाहीतर हा तरी नंबर 0 आहे राइट. मग आपण दोघांनाही चांस देऊया की x minus 2 is equal to 0. मग x minus 2 is equal to 0 तर काय येईल x is equal to 2 or 3x is equal to minus 5 that is x is equal to minus 5 upon 3. So these are the solution of this. Quadratic equation मध्ये आपल्याला दोन solution मिळतात. ओके आता आपण बघूया आणखी x square 3y square is equal to 15.